आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या मेळाव्यासाठी उपस्थित असावे. दोन्ही दक्षिण उत्तरचे खासदार आणि स्टेजवर असणारे सर्व त्या ठिकाणी आजी माजी आमदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष, घटक पक्षाचे सर्व प्रमुख आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे महागडीचे सर्व कार्यकर्ते आवड नाही. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातून आलेले सर्व महागडीचे महागडीचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा काय हा जो काय महाआघाडीचा जो काय मेळावा होतोय, महायुतीचा महायुतीचा काय हा मेळावा जो काय होतोय, ते मला असं वाटतं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर हा प्रथमच मेळावा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होतोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अमित दादा असतील, किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली मार्ग राज्यामध्ये सरकार आलं, सत्ता आली आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून आज आपण पाहतो का महायुतीचा हा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मेळावा होतो. आता ह्या मेळाव्यामध्ये जर कार्यकर्ते जर आता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्याला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण का मला असं वाटतं का आतापर्यंत मला असं वाटतं 2019 ज्या काही विधानसभा लोकसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा इतर निवडणुका झाल्या त्या निवडणुकीपासून तर आतापर्यंत मला असं वाटतं एकमेकांनी एकमेकाचं कधी मला असं वाटतं तोंडही पाहिजे नसतं. परंतु आज मात्र राज्यामध्ये सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच मला असं वाटतं आपल्याला सगळ्याला एकत्र येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागत आहे. आता मी पाहिलं का प्रत्येकाचा आपण पाहिलं का पक्षाचा नेता उठल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पक्षाची मला असं वाटतं का मिळा घोषणा देण्याचं काम केलंय. तर मी आपल्याला सांगू इच्छितो का आता पक्षाचं नाव घेऊन काय कोणी घोषणा देऊ नका.